गावरान 90 तुम्हाले घेऊन आली आज गावरान कोंबडीच्या पोल्ट्री फार्मवर. आजकाल शेतीला जर तुम्ही जोड व्यवसाय जर म्हणसाल तर कोंबड्याचा व्यवसाय भल्ला चांगला, पण त्यातल्या त्यात गावरान कोंबड्या जर म्हणसाल ना तर गावरान कोंबडीला भल्ला स्कोप आहे. तर एक अळगाव खाळेत मी आलो आहे, मयूर नावाचा एक तरुण शेतकरी गावरान कोंबडीचं कुकुट पालन करत आहे. तर मयूर कोणत्या पद्धतीनं गावरान कोंबडीचं पालन करते हे त्याच्याजवळून आपण पाहू. आणि विशेष म्हणजे या कार्यक्रमाच्या माध्यमातून की नाही जे आपले शेतकऱ्याचे बेरोजगार पोर आहेत त्याला कुक्कुटपालन व्यवसाय का करावा हे आज तुम्हाला या माध्यमातून माहीत होणार आहे. सध्या मी आलो या कुक्कुटपालनच्या कक्षातून. पाहू शकता की एकदम टपाराच्या टपारे गावरान कोंबड्या आहेत आणि ह्या साऱ्या गावरान असल्याच्यानं सध्या गावरान कोणत्याही गोष्टीला मागण्या तुम्ही पाहत नाही का. आपलं चॅनल बी गावरान असल्याच्यानं साऱ्या गावरान गोष्टीला मागण्या आहे. म्हणून आज गावरान 90 तुम्हाला दाखवत आहे गावरान कोंबड्या आणि हा मयूर कोण्या पद्धतीनं कोंबड्याचं पालन करते हे आपण पाहणार आहोत. आता गावरान कोंबड्यासाठी तुम्ही पाहू शकता ह्या कोंबड्या याच्यातच बसतात आणि याच्यातच अंडे देतात. याच्यात अंडे आहेत, त्याच्यानंतर ह्या बा इकडे अंडे आहेत, पाय अंडे कोंबड्या देतात आणि हे गावरान अंडे आहेत. जशा पोल्ट्रीच्या कोंबड्या असतात जे आपण व्हाईट लेगॉन वगैरे पाहतो त्याला जसं खायची व्यवस्था केली असते तसंच इले खायचे तुम्ही पाहत असाल. हे ट्रे लावले आहेत आणि या ट्रेच्या माध्यमातून ह्या कोंबड्या आपलं जे आहे ना ते अन्न खातात. याच्यात पाण्याची व्यवस्था केली आहे आणि गावरान कोंबड्या जर म्हटले गावरान कोंबडेला बघा असा स्पेशल की असा लाईट गेट काही पाहिजेत नाही, त्याच्यानं इलेक्ट्रिसिटीचा खर्च बी वाचते. कुक्कुटपालनासोबतच बकरी पालनसुद्धा त्या मयूरनं केलं आहे. विशेष म्हणजे आजच्या तारखेत त्याच्याजवळ 20 अशा बकऱ्या आहेत, काही काही छोटे छोटे पिलं बी आहेत, लहान लहान पिलं आहेत आणि अगदी आपल्या गावखेड्याच्या पद्धतीनं याचं हे बकरी पालनसुद्धा याचं चालू आहे. आणि कुक्कुटपालन आणि बकरी पालन हे दोन्ही एकामेकाला पूरक व्यवसाय असल्याच्यानं सध्या मयूरचा आदर्श हा तालुक्यातल्या लोकांसाठी भल्ला काही चांगला ठरू शकते. सोबत कुक्कुटपालन करणारे शेतकरी दादा मला एक सांगा बाबा, तुम्ही कुक्कुटपालन क्षेत्राकडे कसे काय वळले? मी एक शेतकरी असल्याने माझ्याकडे शेती भरपूर आहे आणि शिक्षण भरपूर झालेलं आहे आणि नोकरीचं काही खरं नाही आणि एक चांगला धंदा व्यवस्थित चालून म्हणून शेतीपूरक म्हणून एक कुक्कुटपालन व्यवसाय केला चालू केला. तुमच्या कोंबड्या पाहिल्या बा तर लोकांच्या इकडे त्या पांढऱ्या फटक निराळ्या विलायती कोंबड्या दिसतात, तर तुम्ही गावरान कोंबड्याच कोण निवडल्या? गावरान पोल्ट्री फार्मचा जो विषय आहे ब्रॉयलरचा त्या फक्त मांसासाठी युज केल्या जातात आणि आपल्या गावरान कोंबड्या ज्या अशा आहेत की याचे अंडे निघतात आणि नंतर मांसासाठी युज केले जातात. आम्ही याचे अंडे दररोज 70-80 अंडे आमच्याकडे निघतात आणि आम्ही 10-12 रुपये यानं हे करतो आणि अंडेचे उत्पन्न आहे आणि नंतर अंडे झाल्यानंतर कोंबडी खरी झाल्यानंतर आम्ही मासे विकू शकतो, हा एक फायदा आहे. तुमच्या युनिटली मी भेट दिली तर तुमच्याजवळ सध्या 100 गावरान कोंबड्या आहेत, तर ह्या 100 कोण आहेत? याच्या जास्त होत्या का तुमच्याकडे? माझ्याकडे जास्त कोंबड्या होत्या, 250-300 कोंबड्या माझ्याकडे होत्या पण ते आम्ही विकले आधी आणि आता जे कोंबड्या आहेत मी अंडेवर बसवतो काही, मला नवीन बॅच टाकायची आहे आणि विकत मी पिल्लं विकणार नाही, हेच माझ्या अंडेवर कोंबड्या बसवतो आणि हेच पिल्लं तयार करतो. तुमच्या कोंबड्या पाहिल्या तर कोंबडे आहे पाहिलं आणि कोंबडे बी नाहीत, तर यात नर मादीचं प्रमाण तुम्ही कोण्या पद्धतीचं ठेवता बा वैयक्तिक? आमच्याकडे टोटल 100 कोंबड्या आहेत म्हणजे 100 पक्षी आहेत, त्याच्यापैकी 80 मादी आहेत आणि 20 नर आहेत. अंडेचं प्रमाण कोणती कोंबडी खुळुकने राहिली म्हणजे हे झालं पाहिजे म्हणून आम्ही 20 नर ठेवले जास्त होईल म्हणून. आता कोंबडे म्हटल्यास जीव आहेत, येले तुम्हाला काहीतरी खाया प्याले आण लागत असेल, तर कोंबडीला जे खाद्य लागते फीड हे फीड तुम्ही घरी तयार करता का काही बाहेरून दुकानातून विकत आणता? आम्ही तसं घरी तयार करतो आणि थोडंफार मार्केटमधून विकत आणतो आणि नंतर मार्केटमधून मका घेऊन किंवा आमच्या शेतात मका पेरून आम्ही ते फीट तयार करतो म्हणजे जेणेकरून इकॉनॉमिकली आम्हाला परवडलं पाहिजे, कमी खर्चात जास्त उत्पन्न. म्हटल्या की त्याची काळजी घ्यावीच लागते. तर आता बाकीच्या ठिकाणी पाहतो मी की ज्या ब्रॉयलर कोंबड्या असतात त्याचं राज्य लसीकरण गिशीकरण बल्ल करावं लागते, तसा काही चितंबा गावरान कोंबड्याच्या बाबतीत आहे का? नाही तसं अजिबातच नाही आहे आणि ब्रॉयलर म्हटलं की त्यांचं 5-6 दिवसानंतर किंवा हे लसीकरण करावं लागते आणि आमच्या इथं अजिबात तसं काही धोरण नाही आहे पण तसंही पण एक काही होऊ नये म्हणून आम्ही 5-6 महिन्यानंतर एकदा लसीकरण करतो. दादा गावरान कोंबडी म्हटली की ते अंडे देते, तुम्ही सांगितलं की 1.5-2 वर्ष तुम्ही कोंबडी वागवता, तर 1.5-2 वर्षात तुमची कोंबडी किती अंडे देते आणि एक अंडं केवढ्याचं असा तुम्हाला अंड्याचा किती रुपयाचा फायदा होते बा? 1.5-2 वर्ष कोंबडी वागवल्यानंतर तिचे 250-300 अंडे होतात आणि 10 रुपये अंड्याप्रमाणे एक कोंबडी आम्हाला 2.5-3 हजार रुपये उत्पन्न देते. आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न 100 कोंबड्या आहेत,
या 100 कोंबड्याचा तुमचा वार्षिक जो टर्न ओव्हर आहे हा किती रुपयाचा होते बा? गावरान कोंबडी असल्यामुळे आम्ही कोंबडीचे अंडे पण विकतो आणि तिथे मांस पण विकले आहे, त्यामुळे आमचं वर्षाला 2.5 ते 3 लाख रुपये उत्पन्न होते. 2.5 ते 3 लाख रुपयापर्यंत तुमचा व्यवहार खेळ आणि बाकीच्या कोंबड्या जशा तशा राहतात. आज आपण गावरान कोंबड्या पाळणारे जे दळगाव खाळेचे खाळे नावाचे शेतकरी आहेत याची भेट घेतली आणि याच्यावरून गावरान कोंबड्याचं पालन कोण्या पद्धतीचं करतात हे ऐकलं. त्यांनी सांगितलं की बाबा याच्याजवळ 100 कोंबड्या आहेत आणि कोंबड्याचं विशेष म्हणजे कसं आम के आम गुटले के दाम, म्हणजे वर्षभरात एक कोंबडी 150 ते 200 अंडे देते आणि एका अंड्याचं जर समजा आपण किंमत म्हटली तर 20 रुपये 10 रुपये असे जाते. आता कोरोना काळात तर याचे गावरान अंडे 20 रुपयाला गेलं, पण आता सरासरी भाव 10 ते 12 रुपये म्हणजे त्याला अंड्याचा भाव भेटते आणि नंतर 1.5-2 वर्षानंतर विकलं की त्याला कोंबडीची किंमत भेटते. म्हणजे 100 कोंबड्या मागं यायचा व्यवहार जर म्हणताल 2.5 ते 3 लाख रुपये खेळते असं त्यांनी सांगितलं. हा गावरान कार्यक्रम तुम्हाला पाहायला भेटला गावरान 90 वर. गावरान 90 गाव खेळाच्या बातम्या गाव खेळात जाऊन जाग्यावर कव्हर करते. म्हणून तुम्ही युट्यूबवर जा आणि गावरान 90 सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून तुम्हाला कृषीविषयक झाले, कुक्कुटपालन झालं, दुग्ध व्यवसाय झालं आणि गाव खेळाचे तितंबी झाले हे एकाच ठिकाणी पाहायला भेटेल. म्हणून तुम्ही युट्यूबवर जा आणि गावरान 90 सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. म्हणून मी प्रवीण ताळे सोबत आकाश खैरकर गावरान 90 साठी अडगाव खाडे अंजनगाव सुरजी अमरावती.